नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूया तब्बल 24 घडामोडी। लॉकडाऊन 3 मध्येही जीवनावश्यक वगळता सोलापूर राहणार बंद। सोलापुरातील रुग्णसंख्येत वाढ सुरूच, एकूण आकडा 128 वर। सोलापुरातील आरोग्य सर्वे पूर्ण, 231 जणांना सर्दी व खोकला। प्रतिबंधित क्षेत्रात ये जा केल्याबद्दल 47 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मद्यपिंच्या फसवणुकीत होतोय कॉलिंग ऍपचा वापर। ग्रामीण पोलिसातील 63 पोलीस अलगीकरणात दाखल। सोलापुरातील उद्योग सुरू होण्यास शक्य ती मदत करा, वेणुगोपाल रेड्डी यांचं व्हीसीद्वारे आवाहन। 2 महिलांची 14 दिवसानंतर तपासणी केली असता कोरोनाचा हवाला आला पॉझिटिव्ह। कोरोनाबरोबर सोलापुरात तापमानातही वाढ, काल पारा 42.9 वर। आज बँका 8-2 राहणार सुरू। पंढरपुरात बाहेरून येणाऱ्यांचा पास व वैद्यकीय प्रमाणपत्राची होणार तपासणी। सोनंद येथील 12 जण वैद्यकीय निगराणीखाली। गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदीचा सेतू ऍप विकसित। परराज्यात अडकलेले नागरिक जिल्ह्यात येणार, मात्र त्यांना होम क्वारंटाईन केलं जाणार। आषाढी पालखी सोहळा विश्वस्तांची आता बुधवारी होणार बैठक। कर्नाटकच्या 191 जणांना घरी पाठवणार तहसीलदार। जमाव जमून आरती केल्याप्रकरणी अकोल्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। अनेक दारू दुकानं, नागरी वस्त्यांमध्ये एका ठिकाणी 5 पेक्षा अधिक जण। जलवाहिनी फुटल्यानं सोलापुरातील एक वेळचा पाणी पुरवठा होणार 4 दिवसांआड। दाट लोकवस्तीच्या 15 प्रभागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त। रोजगार निर्मितीसाठी 188 मग्रा रोयोच्या कामांना मंजुरी। काल शहरात 137 वाहनं जप्त। महिला बचत गटाचा कारभार ठप्प, नुकसानीचा भडीमार सुरूच। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुस्ते व अंजनगावची यात्रा रद्द। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेट साठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।